दिंडोरी तालुक्यातील जानुरीच्या ग्राम पंचायतचे सफाई कर्मचारी सुदेश खेराले आणि इतर दोन कामगार दुपारी कोळीवाड्यातील भूमिगत गटरचे चेंबर साफ करीत होते। यावेळी ज्ञानेश्वर वसंत केंग हा व्यक्ति विनाकारण कामात व्यत्यय आणत होता। कर्मचाऱ्यांनी त्यास समजावून सांगितले, स्थानिक नागरिकांनीही त्यास समजावून सांगितले, परंतु ही व्यक्ति मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत सफाई कामगारांच्या अंगावर धावून आला आणि सुरेश खेराले यांना मारहाण केली। सोबत असलेले कर्मचारी पुंडलिक चारोसकर आणि भाऊराव केंग यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर कर्मचारी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य अशोक केंग यांच्याकडे मदतीसाठी जात असताना या मद्यपीने धारदार कोयत्याने सुरेश खेराले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून संबंधित इसमावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत कामगारांनी काम बंद आंदोलन करीत असल्याचं निवेदन उपसरपंच गणेश शेळके यांना दिले। यावेळी संजय बोस, श्याम खांबेकर, सुनील बोस, सुदेश खेराले, निलेश विदाते, प्रवीण चौधरी, समाधान मेणकुळे, योगेश रोंगटे, संगीता वेताळ उपस्थित होते। संजय बोस आणि कर्मचारी सुदेश खेराले यांनी निवेदनाचा आशय स्पष्ट केला। आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कर्मचारी श्री सुदेश प्रल्हाद खेराले यांच्यावर आज दुपारी कामावर असताना साफसफाई करत असताना एकाईस्माने जीवघेणे हल्ला केला। अत्यंत दुर्दैवी बात ही की सफाई कर्मचारी हा एक फ्रंट आजचा गेला फ्रंट कोरोना वॉरियर्स आहे आणि त्याच्यावर असा प्राणघातक हल्ला होणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब असून सदर इसमावर जोपर्यंत कारवाई होत नाही कायदेशीर तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी जे मदत संपवलं जाणार तरी याबाबत ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समिती प्रशासन व पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा एवढीच आमचं आज सांगणं। मी एक सफाई कामगार आहे सुदेश प्रल्हाद खेराले जानुरी ग्रामपंचायत। तर मला सरपंच मेंबर बाई मेंबरनी मला सांगितलं बा तिकडे चेंबर लॉक झाला आहे तिकडे जा तुम्ही राजभाऊ। मी अडीच वाजता तिकडे गेलो पाण्याचा टँकर घेऊन आमचे ड्रायव्हर पुंडलिक चारोसकर आम्ही समद एक मजदूर घेतला संघ त्यांनी आम्हाला आम्ही तिला काम करताना एक माणूस दारू पिऊन आला त्याचं घरात त्या चेंबरचं काही संबंध नव्हतं तिकडे येऊन बळडाटी करायला लागला त्यांनी डायरेक्ट माझे केस उपटले नडी दाबली त्याच्यानंतर मी मेंबरकडे गेलो धावत मेंबर बाहेर आले त्यांनी त्याला लोटीत घेऊन गेलं तरी तो कोयता घेऊन माझ्यावर हमला केला त्यांनी तर मी थोडं दूर होतं म्हणून वाचलो त्याच्यामुळं अशोक केंग मेंबरनी त्यांना त्यांची मिसेस आणि त्या मेंबरनी त्याला घरापोत त्यांच्या लोटीत नेलं म्हणून मी वाचलं। बाकी माझं यांनी ब सरपंचानी तो वरून म्हणला बा तू पोलीस स्टेशनला गेला तर तुझ्या घरी येऊन तुला मी मारून टाकणार तर असं आम्ही धमकीवर मी कवर राहू आणि आम्हाला शिया गाळा करीतो हे पूर्ण जानेवारी गावाचे लोक असे आहे। या घटनेनं कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। संदीप गुंजाळ, दिशा न्यूज, दिंडोरी।